या विरूपक्ष मंदिराच्या परिसरात एवढी मंदिरं आहेत की ती एका दिवसात फिरणं कठीण आहे. इथे स्क्रॅच झालंय, हेल्मेटची ती वायर असते ती चावली, हेडफोनची पूर्ण वायर चावून काढली. नमस्कार मित्रांनो, मी ओमकाराने तुमचे स्वागत आहे हंपी टूरच्या सेकंड ब्लॉगमध्ये. आज आपण आहोत विरूपक्ष मंदिराजवळ. 7व्या शतकातील हंपीर या राज्यामध्ये उभारले गेलेले विरूपक्ष मंदिर हे भारतातील सर्वात जुने व दीर्घकाळ पूजा अर्चा होत राहिलेले मंदिर म्हणून ओळखले जाते. तुंगभद्रे नदीच्या दक्षिण काठावर हे शिवमंदिर ज्याच्या भव्यपणामुळे तसेच 9 मजली गोपुरांमुळे जगात प्रसिद्ध आहे. सुमारे 40 ते 50 किलोमीटर परिसरात हंपी येथील ऐतिहासिक वास्तू पसरलेल्या आहेत. त्यामधीलच हे विरूपक्ष मंदिर हे भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. हे मंदिर भगवान भोलेनाथ यांना समर्पित आहे. पंपातीर्थ स्वामीस्थळ म्हणूनही हे मंदिर ओळखले जाते. विस्तीर्ण आयतकृती परिसरात असलेले हे प्राचीन मंदिर वास्तुकलेचे एक उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराच्या भिंतीवर देवी देवतांच्या मूर्त्या साकारल्या आहेत. श्रीराम, श्रीकृष्ण, भगवान विष्णू आणि भोलेनाथ यांच्या विविध अवतारांच्या कथा येथे कोरलेल्या आहेत. हंपी या वैभवशाली राज्याच्या इतिहासाची नाळ या मंदिराशी जुळलेली आहे. या मंदिरासंदर्भात अनेक कथा आजही सांगितल्या जातात. एक सायकल रायडर सुद्धा आलाय. विदाउट मनी ट्रॅव्हल आणि हे विरूपक्ष मंदिर. प्रत्येक दगडावर कथा रचलेली आहे. गणपती आहे. पूर्व गोपुरातून आत प्रवेश केल्यानंतर मुख्य बांधकाम दिसते. मंदिरात पिंडी आहे व डावीकडे वैशिष्ट्यपूर्ण 3 मुखी नंदी आहे. मंदिराच्या खांबावर कोरीव काम केलेले दिसते. आपण आता आहोत विरूपक्ष मंदिराच्या बाहेर आणि या विरूपक्ष मंदिराच्या परिसरात एवढी मंदिरं आहेत की ती एका दिवसात फिरणं कठीण आहे. सो आपण मोजकी मंदिरं करतो आणि त्यानंतर आपण पुढे मे बी अंजनेरी हिल किंवा कोराकल राईडसाठी जाणार आहोत. आणि मग त्यानंतर आपल्याला थोडं लिमिटेड टाईम आहे, त्यामुळे आपण मोजकीच मंदिरं करतो आहे. तुम्हाला तर मी दाखवतो एवढीशा ह्या एका परिसरामध्ये किती मंदिरं आहेत. हे इथे विरूपक्ष मंदिर आणि हे सगळे इथे मंदिरं आहेत. आपण आता एका डोंगरावर आहोत. विरूपक्ष मंदिराजवळची काही मंदिरं पाहिली आणि त्यानंतर अंजनेरी हिलसाठी निघालो. अशी काही मंदिरं विरूपक्ष मंदिराजवळ आहेत. त्यानंतर मी आलो कमल महालाजवळ. हे हजारराम मंदिरापासून जवळ आहे. या महालाचा आकार कमळाच्या फुलासारखा आहे. हा महल 2 मजली असून त्याचे बांधकाम चुना आणि वीट यामध्ये केलेले आहे. या महालाची बांधकाम शैली ही इंडो अरेबिक आहे. या महालास चित्रांगणी महाल असेही म्हटले जाते. हा महाल राजपरिवारातील स्त्रियांच्या विश्रांतीसाठी बांधण्यात आला होता. खूप सारे स्पॉट आहेत इथे. एक एक करून बघायला गेलं तर पूर्ण 2-3 दिवस तरी कमी पडतील. तर अशा ठिकाणी लहान मुलाची शाळेकरी मुलं आहेत, त्यांच्या ट्रिपांना फार चांगली गोष्ट आहे. ऐतिहासिक ठिकाणी असं शाळेच्या सहली आणणं आणि त्यातून त्या मुलांवर मार्गदर्शन किंवा इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोचवणं चांगला प्रभाव त्यांच्यावर पडतो. गर्मी पण तेवढीच आहे. रस्ते असेच आहेत पॅच पले. ऑलमोस्ट सकाळ झालं आहे आपलं ह्या साईडचं फिरून. आता एक अंजनेरी हिल्स जे हनुमानचं किष्किंधा राज्य, हनुमानाचं जन्मस्थान, तिकडे आपण जाऊया. आपली जो आपला माईक आहे आयफोनचा, ती माईकची वायर पूर्ण चावून काढली आहे. तर माकडं होती काय होती काय माहिती नाही, माकडंच असावीत कारण मी टॉप बॉक्सच्या वरती ठेवलं होतं हे, तरी ती वायर चावली.
आता मला माहीत नाही आहे की हा आवाज तुमच्यापर्यंत पोचतो आहे की नाही, कारण ती वायर अर्धी थोडीफार चावून खाल्ली आहे पूर्ण माकडाने. बघूया आवाज तरी पोचतो आहे का. आता अंजनेरी हिल्स करू, कोराकल राईडसाठी जाऊ असेल तर. भूक तशी लागली नाही आहे तर तिकडे अंजनेरी हिल्सच्या खाली खाऊया फ्रूट्स किंवा काय जे असेल ते, आणि मग कोराकल राईड थोडं इन्फॉर्मेशन बघूया. मग अशी आपण बोटने आलो होतो ना, तिकडे कुठेतरी ते असेल. ही आहे तुंगभद्रा रिव्हर, त्या घाटी बसलेलं हे हम्पी शहर. त्यानंतर आलो अंजनेय टेकडीच्या पायथ्याशी, जिथून आपल्याला ते मंदिर दिसत होतं. आपण आता जातोय अंजनेरी हिल्ससाठी, ज्याला आपल्याला चढून जायचं असं ट्रेक आहे हा एक, म्हणून मी दाखवतो किती उंचावर येते. तिथे आपल्याला जायचं आहे, ज्यांना वरती जाऊ शकता येत नसेल त्यांच्यासाठी खाली हनुमानाचं मंदिर बनलं छोटंसं, ते तिकडे त्याचं दर्शन घेऊ शकतात. अशा पायऱ्या आहेत. श्रीरामांचा जयघोष करत सगळे अंजनेरी हिल्सवर जात होते. 575 स्टेप झालं. आता पूर्ण ते अंजनी पर्वत चढून आलो, मागे वगैरे रस्ता असतो आणि आपण आता एवढ्या उंचावर आलो. आपण आता आहोत अंजनी पर्वतावर, त्या काळचं किष्किंधा राज्यातलं हनुमानाचं हे जन्मस्थान. इकडे आपण उभे आहोत, हे मागे जे दिसतंय ते हनुमानाचं जन्मस्थान आहे. आतमध्ये हनुमानाची मूर्ती आहे, अंजनी मातेची मूर्ती आहे. आतमध्ये तुम्ही दर्शन घेऊ शकता प्रॉपर दर्शनासाठी. आपण तर फोटोग्राफी अलाउड नाही आहे, पण तुम्ही बाहेर फोटोग्राफी करू शकता. सोबतच इथे हे माकडं खूप आहे, तर थोडं सांभाळ, बाकी मस्त सुंदर हवेशीर जागा आहे, थोडं उंचावर आहे त्यामुळे. चला आता आपण आता जाऊया कोराकल राईडसाठी. आपण खाली थोडा वेळ जाऊया, बघूया भेटते का चान्स, कारण सकाळी मी गेलो होतो त्यावेळी ते सांगत होते की नाही आहे कोराकल राईड चालू. आता बघूया खाली जाऊन थोडं चौकशी करू आणि त्यानंतर कोराकल राईड करून घरी निघू आपण. मंदिरातलं दर्शन झाल्यानंतर सनापूर लेकजवळ आलो, जिकडे कोराकल राईड होतात, पण आज काही कोराकल राईड दिसत नव्हत्या, सो सनसेट एन्जॉय केला. आजचा दिवस फार सुंदर गेला, काहीच प्लॅन नव्हतं, म्हणजे काहीच नाही. काल हम्पीला पोचलो संध्याकाळी 7 दरम्यान, त्यानंतर विचार केला की आपण सकाळी काय करायला पाहिजे, तर असा विचार झाला की सकाळी पहिला आपण सगळं हम्पी फिरून घेऊया, त्यानंतर आपण अंजनेरी हिल्स करू कारण तो एक वेगळाच पॉईंट आहे, त्यानंतर आपण कोराकल राईडसाठी येऊ. आता कोराकल राईडसाठी आलो आहे, एक मित्रांनी जे लोकेशन दिलं त्यावर, पण प्रॉब्लेम असा आहे की मी एकटाच आहे, मला एकट्यासाठी कोराकल राईड ते अरेंज करतो की नाही माहीत नाही. समोर तिकडे कोपऱ्यात कुठेतरी चालू आहे कोराकल. आपण आता आहोत सनापूर लेकवर, आणि हे सनापूर लेक आहे मागे, इथेच कोराकल राईड होते, पण आय थिंक आपल्याला उशीर झाला आहे त्यामुळे आता काय राईड होणं शक्य वाटत नाही आहे. पुन्हा कधी आलो तर करूया, ग्रुपने आलो त्या आता तुम्हाला दाखव त्यांची किती मस्त पद्धत आहे. ह्या साईडला आता इथून ह्या साईडला खाली पाणी येते आणि ते शेताला वापरले जाते. किती सुंदर आहे बघा आजचा सनसेट. आपण हम्पीमध्ये पाहतो, फार सुंदर सनसेट आहे. आणि हा आपला कॅप्टन. माकडाने फार वाट लावली, बॅगा खोलल्या होत्या, कपडे काढले होते त्याच्यातले, बघा इथे स्क्रॅच झालं, स्क्रॅच केलं, वरून हेल्मेटची ती वायर असते ती चावली. ओके, हेडफोनची पूर्ण वायर चावून काढली. ठीक आहे, आता काय, आता माझ्याकडे ऑप्शन होता, हेल्मेट ह्याच्यावर लावलं होतं मी, कारण हेल्मेट घेऊन किती फिरणार, कारण मरणाचं ऊन होतं. आता एक मस्त असं लोकेशन बघू आणि तिकडे नाश्ता करू काहीतरी, कारण दुपारचं जेवणसुद्धा नाही झालं. एक वर्षापूर्वी केलेला हम्पी राईडचा प्लॅन फायनली कम्प्लीट झाला आहे आणि आता आपण निघणार आहोत मुंबईला.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ही होती हंपी सिरीज. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.